महाराष्ट्राच्या निसर्ग संपदेचा कणा म्हणजे सह्याद्री. भैरवगड प्रत्येक सह्य भटक्याचे स्वप्न. आबाळाला भिडणारा सुमारे 3,000 फूट उंचीचा एक लोबसवान सुळका. निसरड्या वाटा, काळ्या कातळ्यात खोदून काढलेल्या पायऱ्या, इथे सुटणारा जोरदार वारा, या सगळ्यांच्या सोबतीला असलेला सातवाहनकालीन इतिहास. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती वळणावळणाचे घाट हे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. पावसाला सुरुवात झाली की घाटांमधून धबधबेही वाहू लागतात आणि त्यात चिंब भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागतात. पावसाळ्यात अशीच हाऊसफुल गर्दी खेचणारा घाट म्हणजेच माळशेज घाट, आत्तापर्यंत पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून माळशेज घाट प्रचलित असलं तरी लवकरच महाबळेश्वर व माथेरानप्रमाणे एक पारमयी थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. पावसाळ्यात ताट धुक्यांची शाल पांघरलेला हा डोंगरदऱ्यांचा परिसर पर्यटकांना वेड लावतो. आता या घाटात पर्यटकांसाठी खास पॉईंट केले जात आहेत. पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर 2 ठिकाणी खास पार्किंग व्यवस्था केली आहे. MTDC वन विभागाने घाट परिसरात विकास कामे हाती घेतली असून पर्यटकांना सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दाट धुक्यांचं पंघरून ओढलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा मनात घर करून राहतात. माळशेज घाटापासून 10 ते 12 किलोमीटर अंतर असलेला भैरवगड हा किल्ला हे कसला नेहमीच खुणावत असतो. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी हे गाव आहे. या गावाच्या मागेच भैरवगड हा किल्ला उभा आहे. अशीच भैरवगड चढायची स्वप्ने मम्मीसुद्धा पाहिली होती आणि भैरवगड करायचा हे मनाशी नक्की होतं. इतिहासामध्ये या किल्ल्याचा फारसा उल्लेख आढळत नाही, परंतु किल्ल्याची रचना पाहता या किल्ल्याचा उपयोग टहलणीसाठी होत असावा. काळालाही आव्हान देणारा दुर्गम दुर्ग, जीवाचा थरका पुढवणारी चित्तथरारक चढाई, सरळकोट कातळखडा, अंगावर येणाऱ्या होऱ्यांमुळे आणि निमूर्त्या पायऱ्या, महाराष्ट्रातील नहाळाच्या भटक्यांना याची दिवसा उजळी स्वप्ने पडली नाही तर नवलच. टाकेमधलं पाणी अतिशय थंड आणि पिण्यायोग्य होतं. आत्तापर्यंत लपून राहिलेल्या या अभेद्य गडाला पाहून उत्साह वाटू लागला. Thank you.
हा असून उभा राहिलेला हा कातळकडा खरोखरच किती अजिंक्य असावा याची कल्पना येते. गड माता गाठायला पूर्वी व्यवस्थित पायऱ्या होत्या, परंतु ब्रिटिश राजवटीमध्ये इतर दुर्गाप्रमाणे इथेही तोडफोड तंत्र वापरून गडावर जाणारी वाट अतिशय बिकटपणे बंद करून टाकली. पायऱ्या अरुंद असल्यामुळे थोडं सांभाळून चालावं लागतं. किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व त्याचबरोबर लागणारे साहित्य असणे हे आवश्यक आहे. आज आपण आलेलो आहे आपल्या भैरवगडावरती. आज आमचा सर्वांचा एकीने विचार ठरला आणि चला काहीतरी निसर्गरम्य ठिकाणी आणि आपल्या महाराजांच्या आठवणीच्या ठिकाणी जाऊया असा विचार करून आमचे मित्र समीर राक्षे, दत्तात्रय भदाले आणि प्रतीक घारे असे आम्ही चौघजण आम्ही आपल्या गाडीचा प्रवास करत करत इथपर्यंत आलो. अक्षरशः खूप येता येता आम्ही माळशेज घाटातूनही आलो. तिथेही निसर्गरम्य वातावरण, अगदी पावसाचं धुक्याचं एकदम मनाला प्रसन्न करणारं, मनातील सर्व कंटाळा दुःख असं विसरून माणूस एक प्रसन्न वातावरणात जसा आपल्या आयुष्याची एक नाही का नवे चैतन्य तयार करून आम्ही इथपर्यंत पोचलो. खूपच अवघड घाट आहे. बऱ्याच ठिकाणी पावसामुळं वातावरणामुळं थोडंसं कुठं घसरडं निसरडं असं पावसाचं पाणी साचून वगैरे भरपूर कठीण प्रसंगातून आम्ही आत्ता गडाच्या दिशेने प्रवास करत करत गडाचे तीनही टप्पे आम्ही पार करत आत्ता पोचलेलो आहे गडाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत. आता हा टप्पा तुम्ही बघू शकता, आमचे मित्र तुम्हाला दाखवतील. हा जो परिसर आहे या दगडाचा दऱ्याखोऱ्याचा, आता ही पायरी पक्ष्यांवरती आमचे मित्र दाखवतील तुटलेली पायरी. ह्या पायरीपासून वरती जाणं अक्षरशः खूपच कठीण आहे. त्याच्यामुळे आम्ही आज आमचा प्रवास इथेच थांबवलेला आहे आणि अशा गोष्टी आमच्याकडे आत्ता अवेलेबल नसल्यामुळे आणि वेळेप्रसंगी आम्ही आता इथून परत जात आहोत. पण खूपच मजा आली, छान वातावरण आहे, येऊन भेटा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. इतर रिक्स भरपूर आहे. फक्त या तिसऱ्या टप्प्याबद्दल तुम्ही येऊ शकता, पण वर दोरीशिवाय जाऊ शकत नाही. या तिसऱ्या टप्प्यावरचा आनंद घ्या आणि दोरी नसेल आणली तर परत तुम्ही जा, पण ह्याच्यावर तुम्ही जाऊ नका. धन्यवाद. जय शिवराय. मित्रांनो, आज आम्ही भैरवगडावर आलेलो आहे. तर गडाबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला आमचे मित्र मंगेश शेवले, समीर राक्षे यांनी सांगितलेलीच आहे. तीच माहिती मी पुन्हा एकदा सांगतोय. या किल्ल्यावर जर यायचं झालं तर तुम्हाला ट्रेकिंगचं पूर्णपणे नॉलेज पाहिजे. पूर्णपणे तुमच्याकडे माहिती ट्रेकिंगचं साहित्य जर असेल तरच तुम्ही या किल्ल्यावर यायचं धाडस करा. कारण यापूर्वी आम्हीसुद्धा भरपूर कठीण असे किल्ले सर केले, पण त्यापैकीच हा एक किल्ला आमच्याकडं ट्रेकिंगचं साहित्य नसल्यामुळे आम्ही पूर्णपणे सर करू शकलो नाही आहे. तुमच्याकडं पूर्ण साहित्य असेल तरच तुम्ही या. छत्रपती शिवाजी महाराज.